स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये. आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे कुकीज किंवा बिस्किट म्हणू शकता याला. यामध्ये मी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा खूप खुसखुशीत होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पाऊण वाटी दही आणि त्यामध्ये घालायची एक वाटी साखर. साखर आणि दही मिक्स करून घ्यायचं. पूर्ण साखर मेल्ट करून घ्यायची नाही, फक्त मिक्स करून ठेवायचं. आता हे मिक्स करून झालेलं आहे, झाकण ठेवून बाजूला ठेवूया. आता मी इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ. त्यानंतर यामध्ये घालणार आहे एक वाटी बारीक रवा. रवा यापेक्षा कमी घेतला तरी चालतो, रव्याच्या ऐवजी पीठ जास्त घेतलं तरी चालतं. त्यानंतर घेतलं एक वाटी कोकोनट पावडर. हे कोकोनट पावडर मी घरीच तयार केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घातली वेलची पावडर आणि थोडंसं मीठ. मीठ घातल्यामुळं पदार्थाला छान चव येते. पदार्थ जरी गोड असला तरीसुद्धा चिमूटभर त्यामध्ये मीठ घालावं. त्यानंतर यामध्ये घालायचं 4 ते 5 चमचे साजूक तूप आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तूप घातल्यामुळे बिस्किट छान खुसखुशीत होतात. आणि तूप जर नसेल तर तेल घालायचं, तेल थोडंसं गरम करून घालायचं, त्यामुळे बिस्किट छान खुसखुशीत होतात. तूप घातल्यानंतर पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हाताने पिठाचा गोळा दाबून पाहायचा. घट्ट गोळा बसत असेल तर पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं दही, जे आपण साखर घालून मिक्स करून ठेवलं होतं. साखर बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे. साखर पूर्ण मेल्ट झाली नाही तरी चालते, उलट बिस्किटामध्ये अशी साखर दिसली त्यामुळे बिस्किट मुलांना आवडतात. पिठामध्ये दही घालताना थोडं थोडं दही घालून पीठ मिक्स करायचं. एकदम सर्वच दही पिठामध्ये घालायचं नाही, कारण आपल्याला हे पीठ जास्त सैलसर मळायचं नाही तर घट्टच करायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी घट्टसर पीठ मळले. पीठ मळलं म्हणजे फक्त एकत्र करून घेतलं आहे, जास्त मळायचं नाही, फक्त एकत्र गोळा करायचा आहे. पाऊण वाटी दही आणि एक वाटी साखर एवढंही मिश्रण या पिठाला लागलेलं आहे. एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी बारीक रवा, यासाठी पाऊण वाटी दही आणि एक वाटी साखर हे प्रमाण बरोबर आहे. जर रवा जाडसर असेल किंवा तुम्ही गव्हाचं पीठ जास्त घेतलं तर मग दह्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. त्यासाठी एक वाटी दह्यामध्ये एक वाटी साखर घालून ठेवायची. जर कमी जास्त लागलं तर मग तेच दही वापरता येतं. तयार झालेल्या पिठाचे मी 2 भाग करून घेतलेत आणि आता या पिठाचे बिस्किट कट करून घ्यायचेत. तर बिस्किट कट करताना आपण आपल्या आवडीनुसार बिस्किट कट करू शकतो. तर मी इथे चौरस आकार देऊन बिस्किट कट करत आहे. तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा कट करू शकता. इथे तुम्ही बिस्किट बघू शकता पिठाला कशी जाळी पडलेली आहे, कारण की पीठ जास्त मळलेलं नाही, फक्त एकत्र करून पीठ घेतलं तर अशा पद्धतीने बिस्किटला जाळी पडते आणि तळल्यानंतर ते अजून खुसखुशीत होतात. आणि बिस्किट कट करताना जास्त जाडसर बिस्किट कट करायचे नाही. जास्त जाडसर बिस्किट जड होतात आणि पातळ बिस्किट कट केले तर छान खुसखुशीत होतात. तर इथे बघा, अशा पद्धतीने मी बिस्किट कट केलेले आहेत. आता राहिलेल्या पिठाचे बिस्किट याच पद्धतीने कट करून घ्यायचे. हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत. तर बिस्किट तळण्यासाठी मी इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये बिस्किट तळून घ्यायचे. बिस्किट तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. सुरुवातीला बिस्किट मध्यम आचेवर तळायचे, त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि बिस्किट थोडेसे लो फ्लेमवरतीच तळायचे, त्यामुळे बिस्किट खुसखुशीत होतात. आणि जर सुरुवातीलाच तुम्ही लो फ्लेमवरती बिस्किट तळले तर त्या बिस्किटामध्ये तेल जास्त जातं, बिस्किट तेल जास्त शोषून घेतात. तर अशा पद्धतीने जर तळले तर बिस्किट अजिबात तेल शोषून घेत नाहीत, खूप छान होतात. आता ते सुरुवातीला नरम दिसत आहेत पण थंड झाल्यावर छान खुसखुशीत होतात. याच पद्धतीने बाकीचे सर्व बिस्किट तळून घ्यायचे. अशा पद्धतीने गव्हाचे बिस्किट जर बनवून ठेवले तर ते महिनाभर टिकतात आणि मुलांना खाण्यासाठी हेल्दी पण असतात. हे बिस्किट तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता. आणि जर असे बिस्किट घरामध्ये बनवून ठेवले तर मुलांना कधीकधी भूक लागते क्लासवरून आल्यावर सायंकाळच्या वेळेला, तर सहज मुलं घेऊन खातात असे बिस्किट आणि मुलांना आवडतात. तर इथे माझे सर्व बिस्किट तळून झालेले आहेत आणि इथे बघू शकता बिस्किट थोडेसुद्धा ऑइली दिसत नाहीत. बिस्किट थंड झाल्यानंतर खूप छान खुसखुशीत होतात. तर इथे मी तुम्हाला एक बिस्किट तोडून दाखवते, बघा किती खुसखुशीत झालेले आहेत. तरीसुद्धा बिस्किट जास्त थंड झालेले नाहीत, थंड झाल्यानंतर खूप छान कुरकुरीत होतात. आणि हे बिस्किट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. तर तुम्हीही असे बिस्किट नक्की करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये. धन्यवाद.